शिवसेनेच्या महिला संवाद मेळाव्याला भरघोस प्रतिसाद. साधना गोगावले यांनी जाणून घेतल्या महाडमधील महिलांच्या अडीअडचणी. महाड शहरासह मतदारसंघाच्या विकासासाठी भरत शेठना निवडून द्या. महाड शहरासाठी आमदार गोगावलेंनी 2 वर्षात 350 कोटींचा निधी आणला. विद्या देसाई. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार भरत शेठ गोगावले. युवा नेते विकास शेठ गोगावले यांनी महाड पोलादपूर माणगाव तालुक्यात झंझावाती दौरे सुरू केले असून गेल्या 2 वर्षात महायुती सरकारच्या कारकिर्दीत आमदार गोगावले यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांनी प्रेरित होऊन दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या सुविद्य पत्नी साधना विकास गोगावले यांनी महाड शहरातील विविध प्रभागात जाऊन महिला संवाद मेळावे घेणं सुरू केले असून या मेळाव्यातून शहरातील महिलांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून सोडवण्याचं आश्वासन देत आहेत. तर महिला पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या माध्यमातून शहरासाठी केलेल्या व राबवल्या जाणाऱ्या विकास कामांची माहिती दिली जाते आहे. या महिला संवाद मेळाव्यांना महाडमधील महिला भगिनींकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रविवारी सायंकाळी महाड शहरातील काकरतळे सरेकर आणि काजळपुरा इथं घेतलेल्या महिला संवाद मेळाव्यास उपस्थित महिलांकडून साधना गोगावले महिला शहर आघाडी प्रमुख विद्या देसाई यांच्यासमोर आपल्या अडचणींबाबत चर्चा केली. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना साधना गोगावले यांनी गेल्या 2 वर्षात महायुती सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादानं आमदार भरत शेठ गोगावले यांनी महाड मतदारसंघांसाठी भरघोस निधी आणला असून भरीव विकास कामं मार्गी लावली आहेत. महाडकर जनतेला सुखदुःखात धावून येणारा असा आमदार लाभणं हे भाग्यच असून भविष्यात महाड शहरासह मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर चौथ्यांदा आमदार गोगावले यांनी भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे असं आवाहन केले. महिला शहर आघाडी प्रमुख विद्या देसाई यांनी आमदार गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या 2 वर्षात महाड शहरात 350 कोटींची विकास कामं केली असून शहरवासियांसाठी 65 कोटींची नळपाणी पुरवठा, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम, अंडरग्राऊंड वीजवाहिनी, अंतर्गत रस्ते, दादली व गांधारी नवीन पूल, भोईघाट, श्री महिकावती मंदिर ते दादली पुलापर्यंत नदीकाठचे सौंदर्यीकरण, सरेकर आळीसाठी सभागृह आदी विकास कामांचा समावेश असून असा आमदार पुन्हा भेटणार नाही, त्यांच्या पाठीशी ठामपणे रहा असे आवाहन केले. यावेळी महिला शहर आघाडीतील आसावरी पाटेकर, कीर्ती कदम, ज्योती निकम, पूजा जाधव, रिद्धी पवार, दीपाली भौड, सायली यादव, शीतल भोसले आदी पदाधिकारी व बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या. 65 कोटीची नळ योजना, ज्याच्यामुळे आपल्याला 12 महिने, आता वहिनी सांगितलं की 12 महिने 24 तास पाणी येणार, त्याच्यामध्ये 120 कोटींची अशी योजना आहे की ते आपले सगळे भूमिगत गटार मलनिसरण ह्याची सगळी योजना तिथे त्याच्यामध्ये आलेली आहे. असे अनेक कामं त्याच्यामध्ये आलेली आहेत. 120 काटांचं एक मोठं हॉस्पिटल आपल्या इथे उभारलं जाणार आहे. तसंच आपल्याला केंबुजीवरून येताना जो गांधारीचा आपला पूल मोडकळी झालेला आहे त्याच्यासाठी 8 कोटी रुपये तिथे मंजूर केलेले करून घेतलेले आहेत आमदार साहेबांनी. तसंच आपला दादली पूल प्लस तिथे महिकावतीच्या मंदिरापासून दादली पुलापर्यंत संपूर्ण सुशोभीकरण करण्यात येणार आहे. छोटीशी बाग, नाना नानी पार्क अशा टाईप भरपूर त्याच्यामध्ये सुविधा होणार आहे. अनेक सुविधा या 350 कोटी मध्ये महाराजची जेवढी गटार आहेत ना, सगळी पॅक होते, सगळी जमिनीच्या आतला जाणार आहे. ती पण आपलं हे आली, आपली योजना आलेली, पाणी आला गटारच पॅक होते सगळी.